मनपाच्या मोकाट जनावरं पकडणाऱ्या पथकावर हल्ले होण्याचं प्रमाण वाढलंय, तरी देखील हे पथक आपलं काम करतच राहणार असं मनपा आयुक्त डोंगरे यांनी म्हटलं आहे. मोकाट जनावरं भर रस्त्यात ठाण मांडून बसतात, त्यामुळे रहदारीला अडचण होते, अपघातांची शक्यता बळावते, त्यामुळे मोकाट जनावरांबाबत ओरड होते. महापालिकेनं मोकाट जनावरं पकडण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन केलं आहे. मोकाट जनावरं पकडण्याचं काम ते करतात, परंतु त्यांच्यावर हल्ले होत आहेत, दगडफेक केली जाते आहे, यामध्ये कर्मचाऱ्यांना मार लागतोय, वाहनाचंही नुकसान केलं जात आहे. 2 दिवसांपूर्वी चिलम छावणीत ही घटना घडली होती. या घटनांची पुनरावृत्ती होती आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की रस्त्यांवर फिरणारे हे जनावरं मोकाट नसतात, तर हेतुपुरस्सर सोडलेले असतात. रस्त्यावर हुंगत फिरून हे जनावरं एका ठिकाणी ठाण मांडतात, वनात चराईसाठी न पाठवता त्यांना रस्त्यावर सोडलं जातं, म्हणून हे जनावरं पकडताना हल्ले केले जातात हे उघड आहे. तरीही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं मनपा आयुक्त अरुण डोंगरे यांनी सांगितलं आहे. अमरावती महानगरपालिका के अंतर्गत जो मोकाट जनावर पकड़ने की मुहिम हमने छेड़ी थी, उस मुहिम के अंतर्गत अभी तक हमने 550 जनावर पकड़े हैं और करीबन 5.5 लाख रुपये का जुर्माना उनसे वसूल किया. एक बीच में जो घटना हुई उसमें जो शेंजर को इन्होंने तपोवन गेट के सामने कुछ जनावर पकड़े और कुछ गुंडा एलिमेंट आके हमारे दस्ते पे अटैक हुआ और उसमें 3 लोगों के हाथ फ्रैक्चर हुए, गाड़ी का भी हमारा नुकसान हुआ है. आज उनको सबसे मैं मुलाकात की और उनको बताया कि जो भी खर्चा लगेगा वो हम मनपा की तरफ से देंगे. दूसरी बात, इनको जो भी सपोर्ट लगता है प्लस अधिक का मैन पावर लगता है वो भी मैन पावर हम देंगे. हम आम जनता के हित के लिए काम कर रहे हैं. हम और पुलिस डिपार्टमेंट मिलकर, पुलिस का सपोर्ट बहुत अच्छा है. मिकला साहब का से भी मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि उन्होंने हमें एक कंप्लीट दस्ता, एक उनका पुलिस फोर्स दिया है और उसके मुताबिक दोनों मिलकर हम काम कर रहे हैं. पब्लिक ने हमें सपोर्ट करना चाहिए, अपने जनाव जो है वो रोड पर ना छोड़ के अपने घर में बांध कर रखें. और जो जागरूक नागरिक है उन्हें हमें फ़ोन करके बताया कि इस एरिया में जनाव है, तो हम तुरंत वहाँ पहुँच के उन्हें पकड़ने की कोशिश. मी डॉक्टर सचिन बोल रहे, सहायक पशु शल्य चिकित्सक अमरावती महानगरपालिकेमध्ये पशुवैद्यक विभागामध्ये काम करतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये मुकर जनावरांमुळे अमरावती शहरामध्ये जे प्रॉब्लेम्स तयार झालेले आहेत, त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा वाहतुकीचा अडथळा आणि लहान मुलांचे होणारे अपघात आणि वाहतुकीच्या दरम्यान होणारे अपघात, हे महत्त्वाचंही कारण ठरलेलं आहे. या दोन्ही विषयांमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तसेच बॉम्बे पोलीस ॲक्ट या अधिनियमांमध्ये मोकाट जनावरांवर बंधनकारक कारवाई होणं किंवा पशुपालकांवर कारवाई होणं हे सक्तीचं आहे. परंतु अमरावती शहरामध्ये कारवाई करत असताना जे आमच्या पथकाला जे हल्ले होतात, पथकांना ज्या अडचणी येतात, त्या अडचणींना समोर जात असताना आमच्या कर्मचाऱ्यांना जीवावर भेटतं. तो जीवावर भेटणारं जे कारण आहे, त्यासाठी जर का अमरावती शहरातल्या सर्व नागरिकांनी स्वतःचे पशु पाळीव प्राणी जर का स्वतःच्या घरामध्ये बांधून ठेवले किंवा त्यांचं व्यवस्थितपणे पशुपालन जर का केलं, तर वाहतुकीस अडथळा होणार नाही आणि अपघात होणार नाही आणि त्याच अनुषंगाने आमच्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर भेटणार नाही. त्याकरता अमरावतीच्या सर्व जनतेला माझं असं आव्हान आहे की त्यांनी आपले पशुपालनाचे व्यवसाय उपद्रवी स्वरूपाचे न करता व्यवस्थितपणे करावे. त्यांना अमरावती महानगरपालिकेकडून जेवढं सहकार्य लागेल तेवढं आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. परंतु जर का त्याही परिस्थितीत जर का त्यांचं उपद्रवी स्वरूपाचं व्यवस्थापन जर का सुरू असेल, तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तसेच मुंबई पोलीस ॲक्ट यांच्यानुसार त्यांच्यावर अतिशय कठोरपणे कारवाई करण्याचे आयुक्तांचे आणि माननीय पोलीस आयुक्तांचे आदेश विभागाला प्राप्त झालेले आहेत. तरी कृपया अमरावतीच्या जनतेने सदर मोहिमेत सहकार्य करावे व कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नये, हे आम्ही तुमच्या हितासाठीच काम करत आहोत.